सो सावंतवाडी तालुक्यातील मी मळेवाड या गावामध्ये आहे आणि माझ्या गावी हा पहिल्यांदा पाऊस पडला आहे. ढगसुद्धा गडगडत आहेत, कडकडत आहेत, हे तुम्हाला आवाज येतही असतील. मी मास्तर आणि तो काय विचारतोय. कोकणातलं पहिलं पाऊस, त्याच्यावर निबंध सुरुवात स्टार्ट. कोकणात भरपूर पाऊस पडतो. हा, पुढे नदीला पाणी आला. गौरव खाय गेलो का? म्हटलं पॅन्ट नाही, हती कशी घातलं? माझी घातलं का बाबूची? तू का फेमस होऊ चा? मका नको मग. तर कोकणच्या इतर भागामध्ये ह्या अगोदर पाऊस पडलाही असेल, पण माझ्या गावात 2024 हा पहिल्यांदा पाऊस पडत आहे. बाहेर थंड असा बघ पाऊस पडतो, कोकणातलं पहिलंच पाऊस. हा कोकणातला पहिलाच पाऊस आहे माझ्या गावी सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड या गावामध्ये. आणि आता पाऊस पडतोय, मी आतमध्ये येतो. तर कोकणातला पहिलाच पाऊस आहे 2024 आणि पाऊस पडल्यानंतर मातीचा जो सुगंध येतो ना तो आता मला अनुभवायला भेटतो आहे. आणि खूप छान असं थंडमय वातावरण झालं आहे. माझा भाऊ तिथे बसला आहे आणि तोही आनंद घेतो आहे. हे बघा, तुका काय म्हणाचा पहिलंच पाऊस पडलो, बोल बरे. मला अतिशय आनंद होतो पाऊस आला म्हणून. अरे वा 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 वा, धाव 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 धाव, पहिलंच पाऊस धाव. तर तुम्ही बघताय आता इकडे कोकणामध्ये गावी संध्याकाळीचे 7:30 वाजलेत आणि लवकर काळोख होतो, पण इथे प्रत्यक्षात सगळीकडे असा उजेड असा बघायला मिळतोय. आणि हीच खरी मजा असते कोकणातल्या पहिल्या पावसाची. पाऊस एवढ्या जोरात लागत होता म्हणून मी ठरवलं नानूला भेटायचं. आता नानू कोण हे तुम्हीच पहा. बघ रे, पाऊस पडलो, पाऊस पहिलोच पाऊस. येत पावसात भिजा. पाऊस बघ, या हे बघ, हे बघ, टी शर्ट सगळी माझी खराब केलंय तू. तो बरो तिकडे काय, तिकडे नाही पावसात नको रे बाबा माझे. ए नानो नानो नानो, ये चल. तिथे तिथे मागे मागे, नाही नाही पाऊस आहे. चल मागे, चल झोप झोप खाली, चल मागे, झोप झोप झोप. हा झोप. तर नानू म्हणजे नक्की कोण हे तुम्हा सर्वांना समजलंच असेल. आता मी चाललोय माझ्या काकींच्या घरी थोडी गंमत जम्मत करायला. किती काकी? काय पाऊस पडला आता? चल मग पहिलो पाऊस. चल गौरी, गौरी चल, पिया चल. आता कळालं ना माझा कॅमेरा आहे म्हणून छत्री घेतली ना, तर मी भिजलो असतो. दोन शब्द बोल, कोकणातलो पहिलो पाऊस. निबंध लिहि त्याच्यावर. चल असं असं समज तिया शाळेत असोय. हा हा, हा मास्तर, मी मास्तर आणि तो काय विचारतोय. कोकणातलो पहिलो पाऊस, त्याच्यावर निबंध सुरुवात स्टार्ट. कोकणात भरपूर पाऊस पडतो. हा, पुढे नदीला पाणी आला. नदीला पूर आला. हे बरोबर आहे, पहिलं पाणी येत ना मग नंतर पूर येत. राईट आहे. हा, पुढे आमची भरपूर नुकसान झाली. अगे पूर तर येऊ दे पहिला, नुकसान डायरेक्ट नुकसान कसा करतोय तू? पावसामुळे नुकसान झाले ना. आमची चूल विजली, आमची चूल विजली आणि आमच्या इथे पूर आला. तिकडे तुंबून राहिलेला आहे. ये तू छत्री घे, ये ये. चुकी लागला ओली झाली. तर अशाच प्रकारे हा होता कोकणातला पहिला पाऊस. छोटीशी झलक घेतली.
हे सगळे केरकर मंडळी, केरकर परिवार आहेत, केरकरवाडीचे ही सिनियर आहे त्याच्यामध्ये. आणि ही एकदम आमची सर्वात मोठी सिनियर काकी. हाय सर. हाय. आणि सगळ्यात स्मार्ट पोरगी ये आमची तप्पू. तुला सर्दी झाली आहे नाहीतर आता त्याच पुलामध्ये तिने डुबकी मारली. तर पाऊस खूपच जोरात सुटला होता. दोन ढग एकमेकांना आदळून जे गर्जना करत होते त्यांचा आवाजही कडाडून येत होता. अख्खं वातावरण गारठलं होतं आणि झाडे थंडगार वाऱ्यासोबत झुंजही देत होते. तर माझी सख्खी आत्या माझ्यासमोर आहे. आता जरा तिची गंमत घेऊया. व्हिडिओ काढू, शूटिंग करू. पावसात एकच गेलो तर मी बाबू आत्ता विचारतो काय गौरव खाय गेलो का. म्हटलं पॅन्ट नाही हे ती कशी घातलं. माझी घातलं का बाबूची. तू का फेमस होऊ चा. मका नको मगे. चल मगे तुका पावसात दोन शब्द बोल. मी नाही. काकीने निबंध सांगलेन तू काहीतरी बोल. काय बोल. मी नाही. पहिलो कोकणातलो पाऊस त्याच्यावर काहीतरी बोल. नाही रे मी बोलत काय. पहिला पाऊस काय बोलू. तुका काय वाटतं पहिल्या पावसाबद्दल. खूप छान गारगार. गारगार ना. आता फॅन बंद रवतले. नाही गे द्या. फॅन फॅन बंद रवतले आणि लाईट बिल कमी येतला. तुका आनंद जातलो. सुगंध वास. हा मोगऱ्याचा वास. हो तुम्हीच बोला. या या तुम्हीच बोला. या या. तर हा होता अशा प्रकारे कोकणातला पहिला पाऊस. कोकणातला पहिला पाऊस म्हणजे माझ्या गावातला सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड्या गावात 2024 हा पहिल्यांदा पाऊस पडला आहे. कोकणच्या इतर भागामध्ये पाऊस भरपूर पडलेत पण माझ्या गावी आज हा पहिल्यांदा पडला आहे म्हणून मी ही व्हिडिओ शूट करतो आहे. मातीचा सुगंध जे लहानपणापासून जे मी ऐकतो आहे की पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा सुगंध येतो ती गोष्ट खरंच आहे. हे प्रत्येक ठिकाणी आता इथे माती आहे त्याचा सुगंध खरोखरच येतो आहे. खूप छान वाटलं. ढग कडकडत आहेत, वीज चमकते आणि वातावरण खूप असं थंड असं झालं आहे. मस्त वाटते. तर इथे भरपूर अंधार असल्यामुळे ही अशी टॉर्च मी घेऊन फिरतो आहे. तर तुमच्याही गावी जर पाऊस पडला असेल तर तुमचा काय अनुभव होता ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. घेतो मी छोटीशी एक विश्रांती. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.